मी कॉलेजला चालू कॉलेजला हा आयला करणे पोरी पटाना लग्न व्हाय ना जन्मला येऊन हेल्पट काय फुकट जातो का काय रे आयला गोड दादा तुम्ही म्हणताय ते खरंय आयला पण तुमचं तसं आहे तुमचं बातच होत चाललंय म्हणजे म्हणजे तुमचं वय वाढत चाललंय ना हा काय करावं रे मग काय करावा होय गोड दादा काय मला असं वाटतंय असंच काय तुम्हाला पुरी पाटणार नाही तुम्ही डायरेक्ट कॉलेज मध्ये जा तुम्हाला पुरी पाटते कॉलेज मध्ये गेलो होय कॉलेज मध्ये मला घेते का अहो घेते ना तुम्ही कॉलेजचं तरुण पिढीचे हे वाटताय बरे कारण पण माझ्याकडे बघून काय वाटत तुला काय वाटत मग तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी वाटताय तिथे गेलो कॉलेजचे कपडे टाकले कॉलेजच्या विद्यार्थी पोरी अशा रांगेत येते ना तुमच्या मागे मग पटते ना पोरगी पटते ना का विचारता पटते ना डायरेक्ट गॅरंटी करणे मग काय करू माहिती का हे बघ आताच कॉलेजचे ऍडमिशन चालू झालेत जाऊ लगेच आपण चालते चालते चल चला मी येतो तुम्हाला सोडवायला चालेल चल बसा तुम्ही बसा ढकलतो का करणे मी दिसत का चिकणारे चिकन पण दिसताय राजबिंडा पण दिसताय तुम्ही बरे आता पोरी पाट्यान ना मला पाट्यान शंभर टक्के करणे आपण तू कुठे चाललाय तुम्हाला सोडवायला हा चालते चल ए बांडे बांडे इकडे इकडे ए बांडे माझ्याकडे बघून काय वाटत तुला वॉचमन करणे अरे नीट बघ नीट बघ दादा नीट बघ बघू निवळ बावळट हलकट क्वालिटी करणे अवघो दादा हेच हलकट डोक्यात याच्या कुठे नाही लागायचे आपल्याला बरे बांड्या नीट बघ ना मी तुला कॉलेज कुमार दिसत असेल ना म्हणजे कॉलेज झाला होय तो हा अरे कॉलेज मध्ये पाडशील कॉलेजला गेला तर करण्या हो दादा याच्या नाही लागलं तर आपल्या फायदा नाही चला आपले चल ए करण्या त्या बांड्यानी नाव ठेवले राव आपल्याला हा ग बांड्या नाव ठेवलं गुरु दादा बांड्या नाव ठेवलं पण आपण आता मंदिरात मिळून व्हायला विचारू ती तुम्हाला नाव ठेवणार चला ए म्हणजे मेहुणी बाई थांबा थांबा काय रे मेहुणी बाई म्हणजे माझ्याकडे बघून काय वाटत तुम्हाला निव्वळ बुजगावण्याला कपडे घातल्या का दिसे करण्या बुजगावण म्हणतात राव मला गोळ्या काय बालवाडीत चाललं काय भात खायला ते बघ आहे का गोळ्या कुठं चिखलात लोळून आलाय सगळं भांड्याला चिखल बिखल लागलाय अरे चिखलात नाही ती भरली ती पोट माळा ठेवली होती ती काय तिला फुफुटा लागलाय असंय काय बरे कपडे हे बॅग बिग घेऊन चाललाय कुठे नेमका मी कॉलेजला चाललोय कॉलेजला हा पोरी पाठवायला पोरी पाठवायला चाललंय ह्या वयात कॉलेजला चाललोय तू मग ए बरं मला सांगा ना मला पोरी पाठते ना मग पाठशील लाईनच लागल बोल दादा बघा मी म्हणलं होतो ना सांगते तुम्हाला येऊ का चष्मा भारी दिसायलाय बघा बरे ऐका आपण चांगलं वाचा चल ओ बोल दादा उचला पटापटा पैसा करण्या अरे घरची कामं धाम सोडून दिली आणि कुठं बोंबलत हेंड तो रे अहो सरपंच आलो या गोळदाला कॉलेज मध्ये सोडून कॉलेज मध्ये सोडून म्हणजे सरपंच मी कॉलेजला चाललोय ना कॉलेजला चाललाय का बर आता काय तू मधीचे कॉलेज कॉलेज शिकून मोठ व्हायला अरे गोळ्या जेव्हा शाळा शिकायची कॉलेज शिकायचं तेव्हा बसला टाइमपास करीत आणि आता कॉलेजला निघाला का मला खरं सांग तू कशासाठी चाललाय कॉलेजला सरपंच खरं सांगतो हा पण तुम्ही हसू नका बर का मी ते मंदिरला मिळून बायला सांगितलं तर ते माझ्यावर लय हसल्या पण तुम्ही काय हसू नका मी तुम्हाला सांगतो मी काय हसत नाही सांग मला खरं सांग कशासाठी चाललाय तू पोरी पाठवायला चाललोय कॉलेजला अरे गोळ्या कॉलेजला काय पोरी पाठवायला जातात का आणि आता काय पहिल्यासारखं नाही राहिलं पोरी पाठवताना जर सापडलं ना तर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना लय हानत्यात ते प्रिन्सिपलचं हाणून झालं ना की पोरीचे आईबाप हानत्यात आणि त्या पोरीच्या आईबापाचं हाणून झालं ना मग पोलिस हानत्यात आणि ते पोलिसाचा मार्ग असा आहे तुला तर चांगला माहिती सरपंच एवढी हानहानी होती हा मग आता काय गोळ्या पहिल्यासारखं नाही राहिलं आता लय नियम कडक झाल्यात लय ठोके द्यात आता बर सरपंच ते पोरी पाठवायची आयडिया देणाऱ्याला हानतात का अरे आयडिया देणाऱ्याला ना पोलीस आहे ना पहिला टायर मध्ये घालून ठोकी द्यात होय हा गुरु दादा
आयडिया मी दिलेली रट्टले घायला चला घरी आपलं म्हणजे करणे आयडिया तू दिली गेला ही तू एक बघू का चांगलं वय रे नको जर काम धंदे बघायचे दिले सोडून पुरी पाठवायची आयडिया देतो का त्याला नाही चल वगैरे करणे ते पोलिसांचा टायर मध्ये घालून मार खाण्यापेक्षा भात खाऊन जाऊ आपल्याला बरं चला लवकर चल चला निघा दादा बरं झालं लवकर चालू आहेला गोळ्या मी ऐकलं होतं तू पुरी पाठवायला कॉलेज मध्ये गेला होता पटली गर पोरगी कशाचं काय लोकांना एवढं चांगलं झालेलं दाखवत आहे का माझं लोकांनी मला घाबरून ठेवलं आणि मी घाबरलो ना लोक म्हणतात पुरी पटवताना जर का पोलिसांना कळलं पोलिस लय मारते टायर मध्ये घालून मग काय आता पोलिसाचा मार खाण्यापेक्षा घरी जाऊन भात खाल्लेलं बरं अरे काय गोळ्या योग्य वेळेत लग्न केलं असतं तर आज तुझी पोर कॉलेजला गेली असती ही वेळ नसती आली तू समजून सांगा आता याला नको डोकं खायला माझे दुसऱ्या गोड झालं का एवढं वय झाले का लगेच झालं नाही त्याचं वय पण ते चेहऱ्यावर वाटत आहे तस नको डोकं खाऊ पण म्हणजे 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 काय रे गोळ्या म्हणजे ऐक ना हा बोल की जरा पीठ दे ना पीठ हा पीठ कशाला तो अगं ते माझ्या घरचं संपलंय त्यामुळे काय गोळ्या लक्ष ठेवायचं की दळण संपलंय घरात पीठ नाही अगं दळण टाकलंय गिरणीत पण ते गिरणीवाला अन्ना म्हशी चारायला गेलाय ना त्यामुळे राहिले आणायचं असा घोळ झालाय हा बर थांब आणते आता हा आणते का आणते की थांब काढायला तर लागेल डब्यात तू बसून एवढं हा बसून येऊ का होय मध्ये तेल दे थोड तेल कसलं तेल गोळी तेल कशाला पाहिजे तुला ते घर लागते तुला घर आहे तेल मागायला आला मला माझ्या घरी नाही सरपंचाच्या घरी सरपंचाच्या घरी अयो म्हणजे सरपंचावर आता तेल मागायची वेळ आली होय अगे सरपंच एक रुपयाचा तुला भ्रष्टाचार करतो का म्हणून ही वेळ आली त्यांच्यावर हा तेवढं मात्र आहे बरं सरपंच इमानदार आहे आपल्या गावचा बरोबर मला सांग कसलं तेल पाहिजे कोणतं तेल पाहिजे आता किती वाजता गोड तेल लागते म्हणतो तेल गोड तेल बरं थांब थांब आण आता तुला काय पाहिजे मला तर लई काय काय पाहिजे मला गाडी पाहिजे मला घोडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला इमान पाहिजे मला हेलिकॉप्टर पाहिजे मला मला बायकू पाहिजे पण मला माहिती तू ह्याच्यातलं मला काहीच देऊ शकत नाहीस सध्या तरी मला तू आहे ना खायचा मसाला दे मसाला हा कशासाठी पाहिजे मसाला अग कालवण करायला भाजी कशी अशी चेहऱ्याला अशी तर्रीपात झाली पाहिजे चालतंय देते मी तुला उष्णा मसाला हा पण आणून द्यायचा परत काय देतो ना थांब काय म्हणते काय करते हे काय काम आवरतीन काय अगं असू दे बस पाच मिनिटं अगं काम पडले तर उन्हाचं किती काम करणार बस काम आहेत मला गप्पा मारू हा बोल अगं माझ्या घरातलं थोडं मीठ संपलंय दिते का मीठ मला काय कळायच ना आज जे येत आहे ते काही ना काही मागतोय ह्याचं हे संपलंय त्याच ते संपलंय सगळ्यांच्या घरचं आजच संपलंय सगळं ते मला लोकांचं नाही माहिती मला मीठ दे आजच्या दिवस उसण दे जा उसन आणून देशील ना परत हो देते जा शानी आहे जा नगले पाणी लावा आणते मंदे मंदे तुझं काय संपलं माझी हळद वाटलंच मला हळद पाहिजे हा कधी देणार रिटर्न दोन तीन महिने देतो की नाही भेटणार उद्या उद्या देतो लगेच नक्की देणार ना उद्या हा बघ बर का नक्की थांब घेऊन येते थोडी जास्त आणि दोन तीन दिवस तरी गेली पाहिजे बस हे घे जाऊ का हा जा मला ना काय कळाय ना आजच नेमकं सगळ्यांच्या घरचं सगळं संपलंय आणि मागायला बी नेमकं माझ्याकडेच यायल काय ना काहीतरी घोळ दिसते जाऊनच बघितलं पाहिजे मग चिकन शिजलं बाहेर ना पांड्या दादा हे लाकडं आणले बर का आणले तुझ्या माझ्या वाट्याचे लाकडं आणले ठीक जरा माग सारे जरा तिचा सगळं झालंय पण हायदी वाला कवा येते काय माहिती अरे जालत नीट घाला निम्मा बाहेरच चाललाय तो
शिजलं पाहिजे मंदिर ड्रॉप नाही आला तुझ्यावर. मी डावटी होऊन देत असतोय काय अजिबात नाही. अरे ते आलो बरे पांडे आतील लेग पीस जरा जपून बर का. अरे हो बाबा तिला त्याला नाही फोडीत मी. जास्त भोगा नको नाही भोगा करीत तुला देणार ती लेग पीस. थांबा बरे आयडिया कशी वाटली. आयडिया नंबर नंबर एकच आयडिया होती. आणि मग आयडिया कोणाची होती. तुझी तुझी गोळ दादाची आयडिया. सगळं सामान कोणाचं. मंदीच. पार्टी कोणाची. आपली. ते झालं पण एक काम कर तू. अरे जरा जरा थोडं मागे हे करणार जरा थोडं बघ. हे बघ तुला सांगतो सपने भाकरी आहे ना तुझ्यासारख्या अशा कडक करायच्या कडक. मजा आली पाहिजे अशी चिकनची भाजी खाताना. एकदम बरोबर नाही तर ताटात पडते. एक पीस किती आणलेले होते रे. चार चार तर इथं तीनच दिसायला लागले. तर ए कुणी गायब केला रे. काय खाली असं त्याच्यात. हे नीट बघ बांडे नीट बघ. माझ्याकडनं उसने सामान लागत होत आहे ना. आले माझ्याकडनं कोण पीठ मागतय कोण मीठ मागतय. याला तेल मागायला म्हणे सरपंचाच्या घरी तेल पाहिजे. होय रे बरे मंदी ऐक ना तू शेजार धर्म तर चांगला पाळा. सगळं सामान दिलं. आता आले सर सर तू बी पार्टी सहभागी हो. पार्टीत सहभागी हो. पार्टी कुणाची. आमची. तुमची. म्हणजे तुझी तुझी. हा असं म्हणायचं काय. आणि सगळ्यांना सांगून ठेवते ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून जे जे सामान घेतलंय ना ते परत आणून द्यायचंय काय. काय सपने लय पाणी लावत होतीस. जॉईन कर ना पार्टी. ते तर करणारच आहे मी. माझ्या हातची चिकनची भाजी तर खाऊन बघणीत भाजीत ना जुलाबत लागली भाजी. म्हणजे चव नाही गेली भाजी दुसरी. पार्टीची आयडिया कशी. आयडिया कोणाची होती रे. एक गोळ जाणारची. गोळ्याला तर ना मला वाटलंच तरी. भांडण इकडे तुला नंतर बघ. जेवून जा ना. जेवून तर जाणारच आहे. तशी जाणार आहे मी. पतरोळ्या काढा. एसी जात आलाय. पतरोळ्या काढा. हळदीवर मला राहिलं होतं जरा. पतरोळ्या माल नाही भाकऱ्या तू करायच्या. मी फक्त जेवणार इथं मस्त पैकी बसू. करा करा कोणतरी करा. चल उतरे माझा शर्ट देऊ का. शर्ट तर की तुझ्या ओढणीच्या कोपऱ्याने. उतर उतर साधवशी तिकडं. त्याच्यावर काहीतरी पडेल. तेवढंच राहिले ना. जावा पटकन तवा घेऊन यायचा. चल गोया आपण जाऊ. तोवर बसा शेक. काय यार म्हणजे तू. काय मी असताना तू असले काम करीत जाणू कुणा. लोक मला नाव ठेवते. म्हणजे लोक तुला का नाव ठेवते. जाऊ दे तुला नाही कळायचं ते. हे बघ बंड्या मोठ्या फुशारकीने पिशवी घेऊन चाललास. राशन आजच्या आज घेऊन आजचा शेवटचा दिवस आहे. नाही तर माझं मी जाते बघ. अजिबात नाही तू टेन्शन घेऊच नको तू. हा मी आहे ना. मी असल्यावर कशाला काळजी करतेस तू. आपलं रेशन मी पटकीने जाऊन घेऊन येतो. आपलं. अग आपलं म्हणजे तुझं रेशन. ये घेऊन लवकर. काय तू टेन्शन घेऊ नको. चालत. पैसे. पैसे काय असायला. पैसे आहेत ना माझ्याकडे. आहेत ना. तुझ्यासाठी तेवढं करू शकत नाही. वय बरं चालते. नंतर देते मग तुला. नाही नाही गरज नाही. जगरे आलो रेशन घेऊ. ठीक. आता म्हणजे तुला कसं सांगू ग. मला तुझ्याकडून पैसे नाही प्रेम पाहिजे. ए तुझे तुझ्या थांब थांब थांब. काय रे कुठं चालला. गाव का. मला सोड. मला रेशनिंग आणायचे. चल तुषार काय काम आहे आज. बरं गावात काम आहे का. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट तुझ्या थांब 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 एक मिनिट
एक काम कर, तुझा गावात अतुल राशन आला येत होतो ना, मी आणतो माझं माझं तुझा आणतो, हा आणतो जा, ठीक आहे जा, हा ये हा मेनू बाई काय चालू आहे तुमचं? अरे फुल तोडतीये बाबा, फुल तोडता तू? हा मी असताना तुम्ही कशाला फुल तोडता, एवढा कशाला त्रास करून घेताय जीवाला? का बरं मी आहे ना, तू मग तू देणार का मला तोडून? काय कधी बी मग तोड, मग कसं लोक मला गावातले नाव ठेवतील, भांडे असताना मी स्वतः काम करते म्हणून, मग सोपही फुल तोडायचं म्हणजे? हा का काय करायचं बघा, अरे तुझ्या हातात आलत की हातालाच लागलं नाही ना, अरे काय बर तोड झोप, आता बघा तुम्ही पाहिजे ना तुम्हाला ते फुल? हा हा मला पाहिजे. अरे वा, आय लव्ह यू. ए चुप, कसे एकदम मस्त आहे, बरं झालं रे बंड तू आला, माहिती का कधीच मी फुल काढते माझ्या हातालाच येत नव्हतं माहितीये का? हातालाच येत नव्हतं? नव्हतंच येत. फुल काढणं म्हणजे? हा ना, अहो तुला तुम्हाला सांगतो मी भाई, किती वरी असते शेंड्याला तरी मी तुम्हाला काढून दिलं असतं. हा का, काय करायचं माहिती का तुम्हाला? काय करायचं? काढायचं म्हणलं ना, हा असे पाय करायचे, हा असं हातवरी करायचा, हा आणि अशी टनकी निवडी मारायची, लगे हाताला येते फुल. कसं करायचं सांगा बरं? असे पाय काढायचे, असं हात करायचं आणि अशी उड्या मारणं चालू आलं का डिस्टर्ब करायला? पाणी डिस्टर्ब करत होईल माणसाचं काय चालू आहे काय नाही तुम्हाला वाटत नाही का? माझं चांगलं हवा काय हवा आपलं पडा, चला इकडे 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 एक काम करा, धरा पिशवी, काय पिशवी धरा आणि पैसे धरा. आता याचं काय करायचं? पटकीने जायचं आणि राशन घेऊन यायचं आणि मंदिरला जायचं, मंदिरचं राशन नाही. बर ठीक आहे, आम्हाला सांगतो करा लवकर. कसं करायचं? कसं असं पाय करायचं, असं हातवारी करायचं आणि अशी टनक निवडी मारायची. कशी कशी काय चाललंय? जापूक झुपूक जापूक झुपूक उड्या मारलं झालं आता नाही. एकदा एकदा अरे काय कसं 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 असं पाय करायचं, असं हात वर करायचा आणि अशी टंगेने उडी मारायची, आहे का नाही? ए म्हणजे दरे तुझे पैसे, पिशवी तुझं राशन आणि आम्ही का आणायचं? ए बाबा मी कधी सांगितलं तुम्हाला माझं राशन घेऊन या म्हणून? ते बंड्यानी सांगितलं आम्हाला तुम्हाला राशन आणा आणि मंदिरला नेऊन द्या म्हणून. बंड्यानी ना मला इथून म्हणून गेला की म्हणजे दे मी तुझं राशन घेऊन येतो, आत्ता घेऊन येतो आणि तुमच्याकडे दिले वेळ आणायला. हा तो कुठे? तो बसलाय तिथे त्या मेवणी बाईसोबत टुणूक टुणूक उड्या मारीत. अरे देवा, म्हणजे आता शेवटचा दिवस होता, मी त्याला सांगितलं होतं तरी बंड्या घेऊन येणार असेल तर सांग, नाही तर माझं मी आणते. तर असा शहाणपणा केला का त्यांनी? चल माझ्यासोबत चला तुम्ही, मी दाखवतेस त्या बंड्याला. चल आज कस? अरे बाबा बस की आता झालं फुल काढून. नाही नाही चांगलं दिसतंय ते, जरा मारा ना दोन चार उड्या मारा माझ्यासाठी. बर वारी वाटत असं वारी वारी एक आणलं का राशन ते गोळ्या करणे पाठवलं? तुम्हाला राशन आणाय पाठवलं होतं ना, पैसे देईल ते तुम्हाला. ए त्यांना डाफरायला काय झाले? तू मला काय म्हणून गेलता की मी राशन घेऊन येतो तुझं? गावातले लोक मला नावं ठेवतील म्हणते, लोक काय म्हणतील? मोठा शहाणपणा करत गेला नि उड्या मारू लागले वैरे. हे करणे बघितलं का, म्हणजे हे बांड्याला मंदिनी सांगितलं राशन आणायचं आणि हे इथं मेवणी बाईपाशी उड्या मारीत बसले टुणूक टुणूक. अरे काय बोल दादा, काय करते मंदिरचं काम ऐकते आणि मेवणी बाईपाशी येऊन उड्या मारते, दोन्ही कच्या अकला बघा ते. तसलं काय काय नाही, ते फक्त काय झालं मेवणी बाई म्हणली मला कसं हा फुल वरी काढून दे, मग मी कसं जरा हाईट बीट आहे ना माझी जरा, मग म्हणून मग मी जरा अशी उडी मारून सांगत होतो की. अरे पण मी काय म्हणतो माहितीये का, आपल्याला जे काम दिलंय ते बघायचं ना आधी, बाकीचं काय कुठं करीत बसायचंय? तुला एवढा टुनटुन उड्या मारायचं होतं, माझं काम कशाला घेतलं रे? बघ वाजलेत किती, बघ काय वाजून गेले चार, आता दुकान रेशनिंगचं 3 लाच बंद होते. मग होऊ दे, बंद झालं झालं, बंद झालं तर झालं काय? आजचा शेवटचा दिवस होता तरी तुला सांगत होते बंड्या माझं मी आणते माझं मी आणते. नाही मीच घेऊन येतो तुझं, आता मला महिनाभर हाय का रेशन? मग माझ्या घरी येऊन खाणं तू, त्याला काय होतं लगे एवढं? तुझ्या घरी येऊन खा मग, मग
काम करता येत नाही तर काम घ्यावाच नाही माणसाने. नाही तर काय, वर तोंड करून सांगतो. नाही मी माझं माझं करीन ना, काय करायचं ते तुम्ही काय बोलायच्या, म्हणजे संबंध आहे का मध्ये दोघांचा? वय ना आम्हाला काय काम सांगितलं मग तुला? ती चुकी झाली माझी, ते सांगाल ते राशनच होत थोडं. काय नाही एवढं एवढं डोक्यात नाही घ्यायचं त्याचं. तुझं काम कशाला सोडून आलं माझ्यापाशी? नाही तुम्ही म्हणलं ते फुल मला ते बरं वाटलं नाही ना, ते कोलं नाही ना. याच्यानंतर बंड्या तू ये माझ्याकडे फक्त काम सांगायला आणि असं शहाणपणा सांगायला, मग तुला सांगते. म्हणजे अरे जर आम्ही जर असतो ना, आमचं काम जर असतं टायमाला नसतं झालो, लय हल्ला असता, पाडू पाडू हल्ला असता, लक्षात ठेव. मला ना खरंच बंड्याला माझं राशन जागा काय करू मी सांग. झाला ना माझा महिना गेला ना पूर्ण, काय खाणार मी घरी? तू हान म्हणजे चांगला हान त्याला, माझा हात दुखायला त्याला हानून त्याला काय होतंय तेव्हा. हो मिळून बाई नादी कुणाच्या लागायचं असत कळतं का नाही तुम्हाला? तेवढं तरी कळायला पाहिजे ना. राशन बी गेलं, म्युनिबाई बी गेल्या.